माननीय विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी दुसरी जो बाब मांडलेली आहे त्याच्यामध्ये राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्ययन अध्यापन अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण व योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करीत असणे सदर योजनेच्या सगळ्यात पहिल्या उद्दिष्टामध्ये शंभर टक्के मुलांची पठन नोंदणी आणि उपस्थिती करता अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करणे असा उद्देश आहे तथापि कोविड महामारीमुळे स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांनी शाळा सोडल्याचे निदर्शनास आले आहे एकट्या मुंबईमधून सातशे तेवीस विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे शाळा बाह्य मुलांची संख्या वाढताना दिसते आहे काही ठिकाणी बोगस विद्यार्थी रोखण्यासाठी शासनाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे एन सी आर टी व इत्यादी संस्थांच्या अहवालामध्ये वजावाकी ऐंशी टक्के मुलांना येत नाही असा अहवाल प्रकाशित झालेला आहे या संदर्भातल्या उपाययोजनाची अपेक्षा केली आहे म्हणजे राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण स्ट्रेंधनिंग टीचर लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट असा स्टार्स नावाचा एक प्रकल्प जागतिक बँकेच्या सोबत आपण सुरू केलाय यामध्ये साठ टक्के केंद्र शासन आणि चाळीस टक्के राज्य शासन अशा प्रकारे तो आपण राबवतोय एकूण या प्रकल्पावर चार हजार नऊशे चौदा लक्ष रुपये आपण खर्च करतोय आणि साधारणपणे शंभर टक्के मुलांची पटनोंदणी झाली पाहिजे याचं उद्दिष्ट आहे मुलांना शिक्षण घर बसल्या मनोरंजक व कृतीयुक्त अशा पद्धतीनं कसं देता येईल याकरता मातांना पूरक संसाधनं देणे म्हणजे पहिले पाऊल पुस्तिका आयडिया कार्ड मुलांसाठी कार्यपुस्तिका याही संदर्भातली याच्यात तरतूद आहे अंगणवाडीतील मुलांसाठी खेळणी व तत्सम अध्यासनास सहाय्य करणारे साहित्य हे देखील यात विकसित करण्यात येणार आहे कोविड महामारीच्या काळामध्ये बृहन्नमुंबई तीन ते अठरा वयोगटातील दहा हजार एकशे त्र्याऐंशी शाळाबाह्य बालके आढळून आली त्यापैकी दहा हजार एकशे एकतीस शाळा बालकांना पुन्हा शाळेत दाखल करण्यात आहे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आलाय तर उपनगरामध्ये सहाशे सत्तावन्न बालकं आढळून आली त्यापैकी दोनशे बासष्ट शाळाबाह्य बालकांना बालका शाळेमध्ये परत आणलेला आहे बालकांची गळती शून्यावर आणण्यासाठी शासन निर्णय तेवीस जून दोन हजार बावीस अन्वे मिशन झिरो ड्रॉपआउट ही मोहीम राबवण्यात येते त्याचप्रमाणे सत्तावीस एक दोन हजार तेवीस रोजी बोगस विद्यार्थी रोखण्याकरता आपण उपाययोजनांचं परिपत्रक जाहीर केलंय स्थलांतरित बालकांना ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणीच बालरक्षक यांच्या मदतीनं नजीकच्या शाळेत टाकण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या याचा परिणाम म्हणून सरासरी संपादनामध्ये घट झाली आहे ती भरून काढण्यासाठी विशेष मोहीम आपण राबवतो आणि दुसरी ते दहावी यासाठी सेतू अभ्यास राबवण्यात आलाय पहिली ते पाचवी भाषा व गणित विषयासाठी कार्यपुस्तिका छापील पूरक अध्ययन साहित्य तयार करण्यात आले आहे आणि निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणानुसार शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती न्याय कृती आराखडा देखील तयार करण्याकरता सांगण्यात आलेला आहे श्रीक्षेत्र आपली तिसरी मागणी आहे श्री क्षेत्र महालक्ष्मी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर महादेवी माद, मंदिर कोल्हापूर श्रीक्षेत्र तिजापूर तुळजाभावनी श्रीक्षेत्र रेणुका देवी माहूर सप्तशृंगी देवी वणी अशा या साडेतीन शक्तीपीठांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याबद्दल आपण सांगितलेलं आहे श्रीक्षेत्र महालक्ष्मी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे पहिल्या टप्प्यातील एकोणऐंशी कोटीच्या कामांचे आपण वीस दोन एकोणीस रोजी शासन निर्णयान्वय प्रशासकीय मान्यता दिली आहे प्रथम टप्प्यातील कराव्याच्या कामांचा आठ पॉईंट वीस कोटी इतका निधी महानगरपालिकेस कर उपलब्ध करून देण्यात आला आहे चालू अधिवेशनात आता या याच्यात आपण अडीच कोटीची पुन्हा पूरक मागणी त्याकरता दिली आहे साडेतीन शक्तीपीठांचा एकत्रित विकास करण्याची आपण जी मागणी आहे ती निश्चितपणे तपासून पाहण्यात येईल आणि त्यावर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे वडाळा मुंबई येथे वस्तू सेवा कर भवनाच्या संदर्भातलं आपण काम सांगितलंय आणि हे संत गतीने चाललंय असं आपण सांगितलंय खरं म्हणजे वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे मध्यंतरी कोविडमुळे आपण त्यांना सहा महिन्याचा कालावधी वाढून दिला होता पण आता त्यांनी पहिला टप्पा वेळेआधी पूर्ण केलेला आहे आणि उर्वरित काम देखील हे अत्यंत वेगानं या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली या ठिकाणी आपण मागणी केली आहे के की कामाची गतीसंथा आहे किंवा याला जो वेग दिला पाहिजे तो दिला गेला नाहीये परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आता याच्याकरता सर्व प्रकारचे त्याला जो काही सुधारित आराखडा आहे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वडुबुद्रुक शिरूर जिल्हा पुणे विकास आराखडा याला सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे त्याला निधी देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या संदर्भात कामाला स्थगिती देण्यात येणार नाही काम अत्यंत वेगाने करण्यात येईल या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य नाना पटोलेजी आणि विजय वडेट्टीवार यांनी सूचना दिल्या आहेत ते सभागृहात नसल्यामुळे त्यांच्या सूचनांची मी नोंद घेतो आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण या संदर्भात पुढची कारवाई करावी फक्त मागच्या अधिवेशनामध्ये मा उपमुख्यमंत्री महोदय त्याची मीटिंग लावायची राहिली आता पाच च पाच उत्तर मला मिळालं त्याच्यामुळे त्या मिटिंगचा काही प्रश्न नाही